हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो, आपलं जेवण आता झालंय बघा. सकाळी घेतो आपण गोटे बांधायला. गोटे बांधाय घेतो म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं माहित आहे का? माहेर, पिंकी, मी, आम्ही तिघ जण घेतो गोटे बांधायला. कारण की राहिली होती शेवटची थोडीशी गोटी, म्हणल्यानंतर एक म्हणजे 53,000 गोटी होती. मग ती गोटी राहिली होती म्हणल्यानंतर गेलतो बांधायला. कसं आहे म्हणलं की बाबा, ती गोटी बांधल्यानंतर आपला हप्ताही जाईन. तर हप्ताही जाईन म्हणल्यानंतर मित्रांनो काय केलं, गेलो ती गोटी बांधायला. तर मित्रांनो आम्ही दोघं पण गोटी बांधत होतो, कारण की मी पुढं काप घेत होतो आणि पिंकी माग बांधत होती. त्यानंतर त्यातून पण मी पण बाकीची राहिलेली बांधली गोटी. कारण की आम्हाला संध्याकाळच्या 7:30 वाजल्या आणि तिथं व्हिडिओ काढणार होतो मित्रांनो. पण असा पाऊस जे मोठा आला ते चिखलात भिजून काम केलंय बघा मित्रांनो आपण. तर कारण की कसं आहे, आपल्याला थोडीशी अडचण होती, त्यामुळे आपण केलं काम पावसात भिजत केलं. मायरो पण होती, मायरोला शेडमध्ये बसवली, तरी पण मायरो थांबत नव्हती. मायरो पण आमच्याकडेच पळायची, शेड तिथून जरा लांब होतं ना. मायरो म्हणले चला असू द्या पप्पा, म्हणली मी तुमची घेती गाड्यातली वडणी अंगावर आणि म्हणली मी बसते इथं झाडाखाली. म्हणलं आता नग बसू, म्हणलं आम्ही भिजू दे काय पण होऊ दे. पण म्हणलं तू तरी म्हणलं आपलं सा शेड मध्ये बस. शेड तिथून लांब होतं म्हणल्यानंतर मायरो नाही थांबली. मग आमच्या पशी झाले तर चिखलाने पायाचे तर नुसतं शेंडेलच झालं बघा तयार. असा विषय झाला. तर कुठे बांधली मित्रांनो हुकून मगाशी 7:30-8 आपण घरी आलो. बॅटरी लावून गोटी बांधली मित्रांनो. काय सांगायचं बाबा, मायरो तर चुकून तुकून झोपली. पाण्याची बाटली आपली हुकून. आता जेवण चाललं, ते पण काय केलंय बेसन आणि भात. त्यात पण हात फाटला बघा अजून. माझ्या अंगठ्यात काटा बसलाय, दुखतय दिसतोय का नाही? आता भाऊ बहिणीने लावू द्या हो का. इथं बी फाटलाय आणि हो का इकडे पण फाटलाय. दोन जागेवर चाकूने हात फाटला. कसं आहे, काट्या जाड असतं म्हणल्यानंतर मित्रांनो चाकू पण आज नवीन होता म्हणल्यानंतर हात फाटलं बरं का. तरी पण पावसात काम केलं. कसं आहे भाऊ बहिणींनो, आपण तर कष्ट केल्याशिवाय आपल्याला तरी कोण देणार आहे. आता मस मला पण वाटतंय की बाबा पिंकी पोटूशी आहे, पिंकीला तरी कशी कामाला न्यायची. पण आपली मजबुरी आहे मित्रांनो. कसं आहे, गाडीला दोन्ही चाक समान असल्यानंतर म्हणलं परपंचा होतो. ते काय म्हणली की मला पण इथं करमत नाही म्हणली. चला तर चला, तर चला म्हणलं. तिथं पण मी एकटाच बांधत होतो म्हणल्यानंतर म्हणलं चल तू पण. तर हो का शिकली की. तर हो काय लेटर आलत, हे बँकेचं लेटर आलत, आईच आईच लेटर आलत म्हणल्यानंतर मित्रांनो काय आपण वाचून काय बघितलं नाही किंवा काय नाही. तर केलता फोन तिकडे भावाला. भावाला फोन केल्यानंतर काय म्हणलं की वाटतंय का बरं आईला. तर कसं आहे भाऊ बहिणीनं, मी जर किती जरी काय केलं ना तरी कसं होत आहे माहित आहे का विषय? कारण की मी काय करतच नाही. तर तुम्ही समज करताय म्हणल्यानंतर तुम्हीच करा, त्याचा विषय साईडला राहून द्या. आणि आज तर भाऊ बहिणीनं इतकं टेन्शन आहे. आणि जर आजचं टेन्शन जर तुम्हाला सांगतो उद्याच्याला जर आलं का नाही तर राजू भाऊ काय करेल आणि काय नाही हे तुम्हाला पण माहित आहे. तुम्हाला तर सांगायची गरज पण नाही मित्रांनो मी काय करणार आहे काय नाही. ती तुम्हाला डोळ्याने तुमच्या बघायला मिळेल. कारण की इतक्या फाशात मी गुंतलेलो आहे का नाही. लय भारी फाशात गुंतलोय बघा आता. कारण की योगी तर म्हणायचो ना तिला, आता योगी म्हणणार योगी योगीनं. आणि ह्या आव्याने तुम्हाला सांगतो लय मोठ्या फासात मला फसवलंय. आता गाडी घ्यायला गेलती बारामतीला. बारामतीला घ्या गेलती नंतर मग भाऊ बहिणीनो TVS पोर्टाची किंमत, ताराच मॅगवेल, तिची किती किंमत आहे तुम्ही सांगा हो. 67,700 रुपये बरोबर आहे का? मग म्हणलं तुम्ही ती गाडी घेण्यापेक्षा म्हणलं दुसरी बघा म्हणलं अजून. तर हे तर कुठल्या गाड्या कमी नाही त्या. मग मी काय म्हणलं त्यांना की बाबा गाड्या कमी नाही त्या म्हणल्यानंतर मग तुम्ही एक काम करा, तुझ्या नाव गाडी घेऊन दे म्हणलं योगीला 20,000 भरून. तर ती काय म्हणली मला एका महिन्याने गाडी घ्यायची आणि तुझ्याच नाव घे.
म्हणलं परत त्याला माझ्या डोक्याला काय ताप होऊ नये, माझा हप्ता चालू आहे तर म्हणले नाही नाही मोबाईलच्या वेळेस कसं हप्ता भरलं तसं मी गाडीचा हप्ताही भरेन, त्याचं कमी पडल्यावर मी भरेन. तर मित्रांनो आता विषय काय झाला, मी मग तुम्हाला सांगतो गेलो गेलो की गाडीच्या शोरूम मध्ये गेलो. मग तिथे गेल्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट्स आपले वगैरे समजा दिल्या, मग दिल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो काय झालं, गाडी आपल्या लोन पास झाली. मग लोन पास झाल्यानंतर त्यांनी डाऊन पेमेंट भरलं, डाऊन पेमेंट भरल्यानंतर मग गाडी आपल्या नावावर दिली. तर मग ही म्हणली होती महिन्यात गाडी मला घ्यायची, तर हिनं का महिन्यात गाडी घेतली नाही भाऊ बहिणीनं, आणि महिन्यात तर हिनं गाडी घेतली पण नाही आणि काहीच नाही. आणि राहिला विषय तुम्हाला सांगतो आता कामावून आलो, कामावून आल्यानंतर म्हणलं आपली आज एक तारीख आहे, एक तारीख आहे म्हणल्यानंतर फोन केला बारक्या भावाला म्हणजे आव्याला फोन केला. आव्याला फोन केल्यानंतर आव्या काय म्हणला, अरे एक काम कर की एवढ्या बर तो हप्ता भर आणि मी कामाला इथं जातोय मग मी तुला पैसे देतो. हे कुठलं बोलणं झालं? आणि भाऊ बहिणीने तुम्हाला एक जर गोष्ट सांगायचं म्हणलं ना तर माझ्या अकाउंटवर तुम्हाला सांगतो एवढं पैसे पण नाही त्या गाडीच्या हप्त्याचंही. आता ज्याला घेऊन दिली गाडी त्याला सांभाळायची नाही म्हणल्यानंतर. आणि राहिला विषय तुम्हाला सांगतो मी सर्वांना प्रेम करतोय पण ते आपले काय करते ते कुत्र्यावानी किंमत करते ते, मग ह्यांना काय आपण मग आहे का मी कोणाच्या दारात. हा गेलो गेलो तिच्या पण दारात, योगीच्या पण दारात गेलो, तिथनं पण आपला बोऱ्या बिस्तर आवरला, ह्यानी गाडी इकडे नेमगावमध्ये धडकावली परत त्याला ती मिटावलं. त्यावेळेस काय म्हणली, एवढ्या बार फक्त तुम्हाला मदत कर ती गाडी नीट कर मग आपण तिचं काहीतरी येले वाट लावू. म्हणजे ह्यांनी किती मोठी शाळा माझ्या संग लावली मित्रांनो फक्त सांगा, म्हणजे कसंच मी जगायचं का नाही जगायचं हे फक्त गोष्ट मला सांगा. कारण की मी आता तुम्हाला सांगतो लेकरू बाळ घेऊन माझं मी काम कष्ट करतो या त्यातून मी सुखी खायचं नाही का. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, त्यांनी जर नाही जर आता हप्ता जर भरला का नाही तर तुम्हाला सांगतो नाही भरला तर नाही भरला माझं तर क्रेडिट खराब होईनच होईन. आणि झालं तरी झालं मी त्याचा विचार करत नाही, पण क्रेडिट खराब झाल्यावर त्यांना समजेच वस्तू मी मोफत देणार मोफत, ते कसे देणार ते माझ्या डोक्यात आहे फक्त मित्रांनो. कारण की भरपूर असं टेन्शन माझ्या पण डोक्यात. आणि योगी काय म्हणली माहित आहे का, मी नव्हती तुला गाडी घ्यायला लावली. योगी काय म्हणती, मी नव्हती तुला गाडी घ्यायला लावली. म्हणजे ही डबल डुलकी म्हणते ते भाऊ बहिणीनो ही साहेब का, म्हणून तर मी यांच्यापासून जरा फटकून आया. हा कारण की मित्रांनो भरपूर असं टेन्शन मला येत आहे, किती जरी मी चांगलं राहण्याचा प्रयत्न केला आज तुम्हाला सांगतो माझ्या अंगावर इतकं काट्याचं ऊन आहे तर हाताला सुद्धा परत त्याला चाकू लागलेला आहे तरी पण मी म्हणतो जाऊ द्या मरू दे बाबा आपलं आपलं बघायचं. 8 दिवस मी ज्या दिवस घरी माझ्या 8 दिवस भात आणि चटणी खात होतो त्यावेळेस मला कुणी विचारलं का तू काय खातोय र तुझ्या घरी का आहे र, ह्यांनी विचारलं का, बहिणीने विचारलं मला काय नाही विचारलं मला. माझ्या डोक्यात काय टेन्शन असेल का नसेल, मी माझ्या मायरेप्रमाणे आईला पण सांभाळली. त्यावेळेस आईनं पण कुठं म्हणली मला सांभाळली, आई तर म्हणली मला काय बघतच नाही तू. मग बघून नाही बघून जर नाही बघत म्हणल्यानंतर मित्रांनो आपण नाही बघितलेलंच बरोबर आहे की. आणि ज्यावेळेस माझ्यापाशी होत त्यावेळेस मग कसं असतं माहित आहे का भाऊ बहिणीनं, गुळाला मुंगळं चिकटलेलं असत्यात. पण आता माझ्यापासून काय मिळाला काहीच राहिलं नाही म्हणल्यानंतर मित्रांनो मग कसं असतं. तर काय म्हणतोय आव्या काय म्हणतोय की गाडीचा हप्ता तो एवढ्या बार भर. आणि योगी तर काय म्हणली मी तुला गाडी घ्यायला लावलीच नव्हती. तर मित्रांनो आता बघायचं नाही भरला नाही भरला काय टेन्शन नाही, पण ती पण गाडी मी इथं जाळीत आणून लावीन. आणि माझ्या तुम्हाला सांगतो काय व्हायचंय ते आता ती येणार म्हणजे काय त्या आव्याला योगीला धरत नाही ती माणसं येणार माझ्याकडं मग त्यानंतर माझ्यापाशी मी पर्याय चांगला आहे तगे ती करतो मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ती. एक तर तुम्हाला सांगतो दोन वेळा गाडी आपटली ती आपटली तिचा सत्यांना सामना करून टाकला. आणि जिथं नाही तिथं राजू मिसाळा शिवार तर म्हणजे राजू शिवार तर काम होतच नाही. मग तुम्हाला सांगतो तरी पण त्यांचं अजून जेंडा उंच म्हणल्यानंतर अवघड आहे. तर उद्या पण भाऊ बहिणीनं मला कामाला जायचंय बघा मी फोन केलता ती म्हणला तू भर, मी म्हणलं माझ्यापाशी काय पैसे नाही हप्ता वाहून झाल्यानंतर मी बघतो म्हणलं काय करायचं काय नाही ती. तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तर सर्वांनी काळजी,
बाय बाय रगात गळस्तोवर भाऊ बहिणीनं आपण सुद्धा काम केलंय. लेकरं बाळ संघ घेऊन मायरे तर तुम्हाला सांगतो कार्प घेऊन डोक्यावर बसली होती. माझ्या जीवाला कसं वाटत असत. चला भेटू पुढल्या एडमध्ये घ्या तो. बाय बाय.